मित्रांनो, पाठी वगैरे पण एकदा गावाला येताना आम्ही ह्याच हॉटेलमध्ये थांबलो होतो. तर ह्या हॉटेलचं नाव आहे अष्टविनायक. असं तर हे अष्टविनायक हॉटेल खूप छान आहे आणि क्वालिटी पण खूप छान आहे. तर मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन संडे ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आहे संडे आणि आता वाजले आहेत दुपारच्या 3:15. तर मित्रांनो, सध्या आपल्या ब्लॉगमध्ये सध्या खूप उशिरा सुरुवात केली आपण आणि सध्या आपण चाललो आहोत गावाकडे. तर नेहमीप्रमाणे आपल्या या ब्लॉगमध्ये बनून राहा आणि हा ब्लॉग पूर्णपणे एन्जॉय करा. तर चला आता म्हणून आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. ही पाठीमागं आपली गाडी आहे आणि हे आपलं साहित्य. तर आता आपण चाललोय गावाकडं. काय कर प्रतीक ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता सध्या आम्ही साहित्य वगैरे भरतोय गाडीत आणि आता गाडीत साहित्य भरून आम्ही निघतोय. लागला बाय करा हे चला. आणि आता आमचा प्रवास चालू झालेला आहे. तर सध्या आम्ही आणि वातावरण तरी काय थोडस सनी सनी वातावरण आहे. पावसाचं वातावरण नाही आता हिवाळ्याचं विद्या म्हणून. मित्रांनो, अशा पद्धतीने आता आपण तिथं रेल्वे स्टेशनजवळ थोडंसं रेल्वेचं गेट पडल्यामुळं आपल्याला आता थोडंसं थांबायला लागलेलं आहे इथं. कारण रेल्वे येणार आहे आता, भरपूर गाड्या थांबलेल्या आहेत. आता आपण इथून रेल्वे गेल्यानंतर गेट ओपन झाल्यानंतर आता आपण जाणार पुढे प्रवासाला. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आता आम्ही फलटणमध्ये पोहोचलेलो आहोत आणि सध्या वाजले आहेत संध्याकाळचे 6:15. तर जवळजवळ 2 ते 3 तास आम्ही प्रवास केला आणि आता सध्या खूप कंटाळा आल्यामुळं आणि थोडीशी भूक पण लागल्यामुळं आता आम्ही थोडंसं ब्रेकफास्ट करण्यासाठी किंवा नाश्ता करण्यासाठी आम्ही थोडंसं हे अष्टविनायक म्हणून हॉटेल आहे तिथं थांबलेलो आहोत. तर आता मी तिथे नाश्ता करतो, तुम्हाला दाखवतो आम्ही काय मागवलं नाश्त्याला आणि मग आपण पुढच्या प्रवासाला लागू. तर चला आता तुम्ही ऑर्डर दिलेली नाश्ता आला की मी आता मी तुम्हाला देतो. Just got so blind, I can't see.
holes in my pocket. I had a little bit of faith, but I lost it. And I feel just fine. And I feel just fine. But I'm here now. I'm a little bit late from the reroute. A couple quarters on my eyes. Can you see now? And I feel just fine. And I feel just fine. मित्रांनो, पाठीमागे पण एकदा गावाला येताना आम्ही ह्याच हॉटेलमध्ये थांबलो होतो. तर ह्या हॉटेलचं नाव आहे अष्टविनायक. असं तर हे अष्टविनायक हॉटेल खूप छान आहे आणि त्याची क्वालिटी पण खूप छान आहे. जर तुम्ही कधी फलटणमध्ये मेन एसटीचं चौक आहे तिथं जर कधी आलं तर तुम्ही येऊ शकता. तर चला, आता आपला नाश्ता आलेला आहे आणि आम्ही नाश्ता करतो आता आणि मग तुम्हाला भेट. मित्रांनो, अशा पद्धतीने आता आम्ही निघालो आहोत परत प्रवासाला. आता वाजले संध्याकाळचे 6:30. नाश्ता वगैरे करून आता आम्ही परत एकदा आमच्या प्रवासाला लागलो आहोत. तर आता इथून पुढे आम्हाला जवळजवळ 2 तासाचा प्रवास आमचा बाकी आहे. तर सध्या आम्ही फलटणमधून निघालेलो आहोत आणि हळूहळू आता आम्ही आमच्या रूटवर आहे. इथून जवळजवळ 60 किलोमीटर दाखवत आहे. तर 1.5 ते 2 तास लागू शकतो आम्हाला. तर ठीक आहे, आता आम्ही तुम्हाला थोड्या वेळानंतर भेटतो. मित्रांनो, आता अशा पद्धतीने आपण आलेलो आहोत घरी आणि वाजले आहेत संध्याकाळचे 10:10 झालेले आहेत. तर आता खूप उशीर झाला आहे ना, मग आता मला घरी जायचंय. तर आता जेवणार मग तुम्हाला भेटतो जेवण. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आता आपण आलो आहोत घरी आणि पडलो आहोत बेडवर. तर खूप दमलेलो आहे मित्रांनो आणि आम्हाला तिथून थोडं माघारी जायचंय, कारण मला उद्या सुट्टी नाही. तर सध्या तर आम्ही जेवणार आहे आणि माघारी जाणार आहे. खूप कंटाळा आलाय, पण आता काही जायला लागणार आहे तरी पण ठीक आहे. आता नंतर आजच्या ब्लॉगमध्ये आपण इतकंच ठेवूयात. कसा वाटला ब्लॉग आहे तुम्हाला खाली कमेंट्स घेऊन नक्की सांगा. आणि चॅनल जर कोण नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या जर चॅनल आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच प्रकारचे एका नवीन व्हिडिओत नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा. तर आता वाजले आहेत 3:45 आणि मी आहे आता नेऱ्यामध्ये. गावाकडनं माघारी चाललो आहे घरी पुण्याला आणि आता नेऱ्यामध्ये थोडंसं चहा घेण्यासाठी थांबलो होतो. पाठीमागे तुम्ही माझ्या हॉटेल पाहू शकता. तर 3:45 मी पहिल्यांदाच असं थांबलो चहा पिण्यासाठी, तेच सांगायचं होतं. And I feel just fine.